डाळिंब पिकामध्ये क्वार्प कवर वापरासंदर्भात माहिती पाहणार आहोत. आपण ऐकताय समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलवर सचिन आवटे यांना. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर टाकलेला पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर बांधायला त्रास होईल, पण रिस्क नाही. मला सांगा, आज दिवसभर तुम्ही हातरून आले, त्याला वरनं पांघरू घातलं, संध्याकाळी जर दुपारनं जर एखादी मोठी वाटळ घुसली तर उडून जाईल का? नाही, पुढे वारं वादळाचे दिवस येत आहेत. हा, म्हणून कधी उन्हाळ्या ज्यावेळेस तुम्ही दिवाळीच्या वेळेस क्वार्प टाकता का, त्यावेळेस वातावरण शांत असत, वारं वाटळ वादळ फिरत नाही, त्यावेळेस तुम्ही ओळीच्या ओळी टाकल्या तरी चालत. आता काय होतंय, उन्हामुळं कमी दाबाचा टप्पा पट्टा तयार होतो, ऊन वाढलं की आणि वारं वाटळ फिरत असते त्या उन्हाळ्यामुळे, त्याशिवाय पाऊसच येत नाही ना आपल्याला. मग आता तुम्हाला टाकायला थोडा त्रास होईल, पण ते 100% गॅरंटीने सक्सेस होणार आहे. झाडाला गोल गुंडाळायचं, 4-5 फुटाचं म्हणजे काय, खालून 1 फुटभर उंची सोलली की झाडाला गोल गुंडाळ, आणि बारीक मोठं झाड असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होणार आहे, जळया लागणार नाही त्या. आता ह्या दिवसाचं काय होतं, वरन ऊन लागण्यापेक्षा दुसऱ्याच्या रानं तापल्यानंतर जी गरम हवा येते का, त्यानं जास्त जळया लागते त्या, पानाच्या कडा करपते त्या, किंवा सनबर्न होतं, काळ पडते. तुम्ही जर पूर्ण झाडाला गोल गुंडाळलं तर त्याच्यात हवा जाणारच नाही ना. मग कापून लावावं लागेल का? आपलं झाड जसं बारीक मोठं असेल का, त्याप्रमाणे बंडल गोल उभा करायचा, एका साईडने एका माणसानं पकडाय, त्याला जास्त माणसंही लागत नाही. ते गोल एका साईडला धरलं की दुसरा बंडल झाडाला गोल फिरवायचा आणि स्टॅपलर मारायचा. हा, झाडाला गोल फिरवला की खालनं वरनं स्टॅपलर ते कापायचं, उभं कापायला. कापायला तर काय अवघड आहे, कात्रीने कापलं, उभारलं आणि स्टॅपलर मारलं की वरचा शेंडा जे का, जसं आपण कणगीवर इरलं जातो, वरच्या शेंड्याला वर शिंडी बांधून टाकायची, एक रबर लावून टाकायचा, गोल बुचाड धरायचं, त्याचं सगळं असं बुचाड धरल्यावर धरायचं, वरनं लगेच त्याला एक रबर बांधून टाकायचा, डिस्को रबर टाकून द्यायचा त्याला. म्हणजे त्याला फायदा काय होईल, वरनं जी पडणारा पाऊस आहे वरनं उतरत होईल. वर जर तुम्ही त्याची शिंडी बांधली तर खाली पसार आहे, म्हणजे काय झालं ते शंकूच्या आकारासारखं झालं, वरनं बारीक छोट्या गारा पडणार आहे त्या. आता हेच मोठ्या पडल्या तर त्याच्यात तेवढा दम नसतो, ते फाटून जाईल. बारीक जी काय पाऊस पडणार आहे किंवा पाणी पाऊस पडणार आहे, बारीक छोट्या गारा पडणार आहे त्या, जेणेकरून पानाची नुकसान होणार आहे. बारीक बारीक जरी गारा पडल्या ज्वारी सारख्या, तरी पानं सडकली जाते ती. पानं जर फाटली किंवा पानगळ झाली तरी सुद्धा झाडाला इफेक्ट होतो, पानामधून श्वसनाची क्रिया चालते ना, जे ऑक्सिजन झाड घेतं ते पाण्यामधूनच पानामधूनच घेतं. मग फवारणीला काय अडचण येत नाही, औषध काय अडचण आहे? तुम्ही खालनं, मी काय सांगितलं मग, खालनं 1-1.5 फूट उंची सोडायची, खालून सोडून आणि डायरेक्ट नवजल खालनं घालायचा. झाडाच्या बुडात उलटा नवजल धरायचा. बरोबर. उलटा नवजल धरल्यामुळे काय होणार आहे, जेवढ्या काही डस्ट जाणार आहे तेवढी आतल्या आतच फिरणार आहे. तुमचं फवारणी उडून जायचं काय काम नाही ना. बरोबर. आणि त्या एसटीपी चा धुरोळा थोडा होणार आहे का, आणि तेच जर ते आतल्यात कोंडला गेला तर अक्क पान खाल्लं वरनं लाकडा सेत दून निघणार तुमचं. त्यावर फवारणीला काय अडचण नाही, म्हणजे तुमचं हवेत उडून जाणार जे औषध आहे त्याची सुद्धा बचत झाली. बरोबर. दुसरी गोष्ट परत काय होतं, तुमचं आता उन्हाळ्यात माशी नसती, पण जी काय तरी पण आता आता माशीला जर खायलाच काय नसत तर कीटक माशा येणार ना. हे जे किडे कीटक माशे असतात का, हे जमिनीला आडव्या रेषेत चालते, काय असं हेलिकॉप्टर सारखं जागेला वर उडत नाहीये. त्याला असं माशीला किड्याला असा थोडा रनवे घ्यावा लागतो विमाना टाईप, आणि ते उंचीला काही 15-20 फूट एवढ्या वर जात नसतं. त्याला कधी जरी उडून जायचं म्हणलं तर त्याला थोडा असं तिरक्या रेषेत जावं लागतं. मग आपण जर खालनं 2 फुटाच्या बरोबरीला जर हे लावलं असत, खालनं 2 फुटाच्या बरोबरीला जर आपलं वर्ण क्वार्प झाकला असेल, तर हे जे आडव्या रेषेत येणारे किडे हे काही 2 फुटाच्या जवळ पुन्हा वर जाणार आहे का झाडात? त्याच्यामुळे हे थ्रेप्स माशा वगैरे येणार आहेत का, त्या पण येत नाही त्या.
आणि तुमचं आतल्यात जर फवारणीची डस्ट धूळ असेल तर ती वास कंटिन्यू राहणार ना त्याच्यात, हवाच लागणार नाही. आता तुम्ही फवारल्यावर काय होतंय, त्या पानाला ऊन वारा लागतंय, त्या औषधाचं जी दुर्गंधी आहे ती कमी होते, म्हणजे आतल्यात झाकून राहणार ना. दोन तीन दिवस राहील आणि तुमचं झाड 100% कव्हर होणार चारही बाजूनी. एकरी तरी किती लागेल मग? एकरी आता तुमच्या झाडाच्या साईज नुसार आहे, ते 400-450 झाड आहेत ना. समजा एका झाडाला किती लागेल, तुमचं 5 फुटाचं झाड आहे, एका झाडाची उंचाई किती होईल तुम्हाला एक अंदाज काढायचा असेल ना. लांबीला किती लागेल तरी? लांबीला तर तुमच्या म्हणजे वरनं टाकायला का डायरेक्ट लाईनच्या लाईनला किती लागत? 1200 फूट धरलं एका झाडाला वरनं टाकायला, एका ओळीला 1200 फूट लांबी बंडलची एक. तर तुमच्या 400 झाडामध्ये किती फुटावर झाड आहे ती? आमचं 8 फुटावर आहे ना. 21 आणि 21 32 400 म्हणजे 8 400 आणि 8 3500 फूट लांबी, 3200 फूट 3500 लांबी होईल. 12 24 12 36 4 बंडल लागतील. ओके. 4 बंडल मध्ये काम होऊन जाईल. 3 बंडल 1200 जरी म्हणलं तरी 12 24 12 36 फूट होत आहे. तरी कमी जास्ती म्हणलं तरी 14 बंडल 3.5 बंडल लागतील तुम्हाला साधारण. म्हणजे साधारण 3 ते 4 बंडल मध्ये काम होईल तुमचं हात राहायला. आणि त्यात पण रिस्क आहे. आता माझं काय तुम्हाला फक्त बांधायला तुम्ही वर टाका नाहीतर बांधून घ्या. पण समजा तुम्ही 4 बंडल नेणार आहात, ते 5-6 हजार रुपयाचा खर्च आहे त्याला, आणि त्या बंडल पेक्षा मजुराचा खर्च आहे अजून. आणि जर किती उडूनच गेलं तर काय करणार? ना घरचा ना घाटका तुमच्या, म्हणजे टाकूनही उपयोग नाही. आज टाकलं ना उडून गेलं तर बांधण्यापेक्षा लांबीला कमी लागतं बंडल आणि बांधायला जास्त लागेल. नाही नाही तेवढंच लागणार, कारण दोन झाडाच्या मध्ये जे गॅप उरणार आहे ना 8 फुटाचा. आता आपण एका झाडाला किती धरलं, 8 फुटाचा गॅप आहे, म्हणजे एका झाडाला साधारण आपण 8 फूट धरले. आता तुम्ही एका झाडाला काय करा, तुम्हाला अंदाज आता झाडाची साईज किती सांगता येणार? तुम्ही झाडाला काय करा, गोल रस्सी टाका ना. जे बाबा सगळ्यात तुमचं मोठं झाड आणि सगळ्यात छोटं झाड आहे त्याला एक गोलाही मोजा द्यायची. रस्सी धरायची, एक आपली साधं रस्सी घ्यायची, एका ठिकाणी बांधायची, एका काडीला झाडाला असा गोल याडा मारायचा आणि तिची लांबी मोजायची. तसंही तुम्ही 3.5 बंडल नेण्यावर 1/2 बंडल उरणारच आहे. जर का त्याच्यात समजा एका झाडाला 8 फूट असं लागणार आहे, 10-12 फूट लागल, पण 100% सेफ्टी झालं का नाही? भले एक बंडल जरी एक्स्ट्रा लागला, हे 3 बंडल मध्ये काम तुम्हाला भरे 5 बंडल जरी लागलं, पण 100% सेफ्टी गॅरंटेड आहे का नाही? आणि तुम्ही फवारणीचं सगळं डस्ट वगैरे तिथंच राहील आणि हवेचं पण काही फाटण्याचा प्रॉब्लेम नाही. तुम्हाला थ्रिप्सचा माशीचा प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, परत तुम्हाला जे बारीक छोट्या मोठ्या गारा पडणार आहेत त्या उतरत होईल, शंकू आकाराचं बांधल्यानंतर ते खाली घसरून येईल. आणि हे कसं राम भरोसे केला आहे, टाकला आणि गेलं उडून तरी पुन्हा तुम्हाला 4 बंडल न्यावे लागतील. बरोबर आहे. आणि जी मजुरीचा खर्च आहे ती मजुरी आहेच की टाकायची? झाडाला बांधलेलं उडलं बी ते 2-4 झाडांचं उडेल. आणि बांधल्यानंतर काय होणार आहे तुम्ही काय होणार आहे, ती पान खाल्लं फांद्या रिकाम्या राहणार ना. वाऱ्यानं झाड हाललं की ती वर फक्त तुम्ही बांधणार आहे, खालच्या रिकाम्या फांद्या हालत राहणार ना त्याला, मग ते घासलं की फाटून जाणार. तसं तुम्ही गोल जर बांधलं ना, ते आतल्या फांद्या हालणारच नाही ते ना, पूर्णच हालल ते टुलणार आहे सगळंच. घासायचा प्रॉब्लेम येणार नाही, पोकं पडायचा विषय राहणार नाही. बघा त्यानुसार चालेल. सट्यानात ते इकडे कुठं भेटेल? माझ्याकडे यायचं अंतर जास्त आहे, माझं पंढरपूरच्या जवळ आहे. मी सांगतो म्हणजे माझ्याकडनं घ्या असं नाही, कुठंतरी हिशोब जुळला पाहिजे. तुमच्या जवळपास जर मिळत असेल 17 GSM 20 GSM, आता साईज काय? आता लिंबू गोटी आहे ना, म्हणजे आता अजून साधारण 2.5 महिने लागतील, 3 महिने जवळपास. आता 1-1.5 महिना झाला असेल. नाही पाणी देऊन 2 महिने 2.5 महिने झाले. अजून तुमचं नाही झालं तर 2.5 महिने लागतील. 4-4.5 महिन्यात यायला पाहिजे. 4-4.5 महिन्यात तर यायला पाहिजे ना फळ ना? होईल ना 4 महिने. मग अजून तुम्हाला 2.5 महिने ठेवायचंय. हो सारखं घ्या, 20 GSM घ्या. आणि जर कुठं नाही मिळालं तर माझ्याकडे अंतर जास्त आहे, जवळपास मिळालं तर जवळपास घ्या. 20 GSM घेऊ का मग? 20 घ्या किंवा 17 घ्या. आता तुम्हाला काय 2.5 महिने ठेवायचंय ना, फक्त त्रास झाला चालत.
पण झाडाला गोलच बाधा. वीस जे चांगलं का झाड असत का 17 17 आणि 20 मध्ये काय थोडाफार फरक असतो. तसं काय लय फक्त आपलं सेमी व्हर्जन वाला घेऊ नका. हातानं ओढलं ना तरी एकदम कुचकं वाटायला नाही पाहिजे. आता 17 आणि 20 मध्ये लोकांना कळतच नाहीये एवढा फरक असतो. जेवढा समजत नाहीये एवढा फरक असतो त्याच्यात. नवीन माणसाला काही ओळखता येणार नाही. हा मग त्याच्यात काही एवढा फरक नसतो. फक्त हातानं ओढलं ना की थोडा जीव असावा, नाही तर धरलं की आपलं ते कापसावणी लागलं कुचक्यावणी फाटायला तर मग त्याचा उपयोग नाही. प्युअर व्हर्जिन क्वालिटी एकदम पांढर शुभ्र चमक असणार आहे. आणि जे सेमी व्हर्जिन असतं ना थोडं काळपट मळकट असतं ते प्युअर असतो त्याला. चालेल मग मी सकाळी काढतो अंदाज घेतो झाडाचा. अंदाज घ्या जवळपास कुठं लागतंय का बघा. माझं पंढरपूरच्या जवळ आहे आपलं तुळशी. कुठं मिळालं तर कसं एकंदरीत काय व्हायला पाहिजे खर्च वाचायला पाहिजे. हो बरोबर. तुम्हाला जर आता बंडलच्या तुम्हाला एवढ्या लांबून येण्या जाण्याचा सुद्धा खर्च आहे ना 1000-1500 जास्त लागेल. हा मग माझं ऐकायचंय म्हणून तुम्हाला मी 1500 खड्ड्यात घालायचं काही कारणच नाही ना. 400 किलोमीटर आहे आपली अंतर. आता मग मला सांगा 4 बंडल मध्ये मला 400 रुपये मिळणार आहे लईत लई. माझ्या 400 साठी मी तुम्हाला 400 किलोमीटर बोलवायचं काम आहे का? काही काम तुम्ही मला एवढ्या प्रेमानं आपुलकीने विचारलं माझं काम आहे तुम्हाला चांगला आणि योग्य सल्ला देणं. बरोबर. माझं का म्हणजे तुम्ही मला विचारताय म्हणजे मी माझं तुमच्या गळ्यात घालायचं असं का? जवळपास कुठं मिळतंय का बघा. लोकलला मिळालं तरी ठीक आहे आणि नाहीच कुठं मिळालं मग त्याला नाही इलाज आहे मग देतो पाठवू. गोल बांधा सांगायचा उद्देश म्हणजे काय की आपण केलेल्या खर्चाचा उपयोग व्हायला पाहिजे. तुम्ही सांगितलं बरोबर सांगितलं गोल बांधायचं. आपण शून्य रिस्क मध्ये काम करायचं. हो बेगोरोशी कामच करायचं गॅरंटीड काम करायचं. बरोबर आहे. बोलणं एक दिवस उशीर लागेल थोडा त्रास होईल पण जी काही करेल ती गॅरंटीडच पाहिजे. पुन्हा संध्याकाळी रात्री वारं सुटलं की मनात शंका नको बाबा जाताय काय उघडून जाताय काय. बरोबर. आणि चारी बाजूला उगवतीला आणि मावळतीला म्हणजे पूर्वेला आणि पश्चिमेला झाडाला डबल राऊट घ्यायचा. बरोबर. कारण ऊन कुठून लागतं पूर्वेला आणि पश्चिमेला. सूर्य जोपर्यंत डोक्यावर येत नाही तोपर्यंत पूर्वेकडून ऊन लागतं आणि जोपर्यंत सूर्य दक्षिणेला जात नाही सनबर्न होण्याचा टाइम हा दुपारी डोक्यावर ऊन असताना सनबर्न होत नाही. पूर्वेला आणि पश्चिमेला असताना जास्त वेळ ऊन लागतं सकाळी सकाळी आणि दुपारी. त्यामुळे पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या ओळीला आणि किंवा ज्या बाजूनी दुसऱ्यांची पिकं नसतील किंवा वारं वाहण्याची जास्त शक्यता आहे झळ्या म्हणजे मोकळणार आहे लोकांनी नांगरट वगैरे केलेली त्या वाऱ्याच्या दिशेला तिकडल्या बाजूला डबल लावा. म्हणजे तिकडून हवा आत जास्त येण्याचं म्हणजे गरम हवा येण्याचं प्रमाण वाढतं ना. मग जर का आजूबाजूला दुसऱ्यांची पिकं असतील हिरवी शेत असतील तर मग एवढा त्रास जाणवत नाही. मोकळं जर माळ राणा असेल तर जास्त त्रास होतोय. बाग खड्ड्यात आहे का वर चढावर आहे? तुमचं बाग जी केलेली ती जमीन खड्ड्यात आहे का असं टेकडीवर आहे? सपाटच आहे टेकडीवर नाही. खड्ड्यात वाऱ्याचा बीक कसा राहतो म्हणजे वाऱ्याचं खड्ड्यात असेल तर कमी वारं लागतं. बागायती एरियात आहे ते. नाही मी दरवेळेस जे तुमचं वारं वाठोळी फिरते त्यावेळेस तुमच्याकडे वाऱ्याचा दाब कसा राहतो? जास्त वारं येतं की तुमच्या बागाला वारच लागत नाही? जास्त लागत ना. मग तुम्ही त्या भानगडीतच पोरू नका. मंडप टाकायच्या किंवा वर्ण जाकायच्या ती काय होईल पुन्हा अक्कल विकत घ्यायची काम नाही. जे सांगतो ना हे लोकांच्या अनुभवातले पहिल्यांदा टाकतोय ना. मग आता तुम्ही टाकणार पुन्हा तुमचं उडून गेल्यावर तुम्हाला अक्क ते आणा. पहिल्यांदा तेच लागले तर दुसरा शहाणा होतो. बरोबर. मी सांगतो म्हणजे हे ऑलरेडी कोणाबरोबर तर घालेला आहे म्हणजे माझ्याकडून नेणारे लोक सांगते बाबा गेल्या वर्षी असं झालं तसं झालं आणि जे आहे ते वास्तव आहे. पत्रे उडून जाणे एवढं वारं सुटतं आपल्याला तर काय दम आहे. आणि उडून गेल्यावर पुन्हा अजून त्रास आहेच का नाही? एकतर ते मिळत नाही पुन्हा आणायचं शोधायचं पुन्हा मजूर टाकायचं डबल कोटा नाला आणि पुन्हा तुम्ही टाकणारही नाही. एकदा उडून गेलं ना पुन्हा म्हणाल डबल रिस्कच नको. बरोबर. हा त्याच्यामुळे 100% नो रिस्क मध्ये काम करायचं. थोडं लेट झालं चालत पण जे काय करल ते पक्कच करायचं. गडबडच नको किंवा नुकसान व्हायला नको. आणि त्याच्या संदर्भातला अजून तुम्हाला काही डिटेलमध्ये माहिती पाहिजे असं तरी एक आपण लेख पण लिहिलेला आहे. आपला सचिन आवडे नावचं फेसबुक पेज आहे त्याच्यावर आहे किंवा आपला समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस नावचा युट्यूब चॅनल आहे
त्याच्यावर पण बरेच आपण डिटेल मध्ये व्हिडिओ दिलेले आहेत. आणि नाही मिळालं मला कॉल करा, मिळालं तर तिथंच टाका, आणि तरी काय अडचण वाटली, शंका वाटली तरी कोण करा, काय प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, चालेल, ओके.